atunci Khata Vibhag, Jwarepur, Jorgapalli, Khata Jilla Satara. त्याचप्रमाणे आमच्या जिल्ह्यातल्या अजून दोन कंपनी आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन कंपनी अशा पाच कंपन्यांचा ग्रुप आहे आणि ते SFSC नवी दिल्ली यांच्या आर्थिक सहाय्याने व न्यूशीड नागपूर या NGOच्या मार्गदर्शनाखाली आमची कंपनी काम करत आहे. 2020 स्थापन झाली कंपनीची. त्या मिलेट्समध्ये आपण काम करतोय. आमच्या इथं ज्वारी, बाजरी, नाचणी या गोष्टींमध्ये विशेषतः काम चालू आहे. त्याचप्रमाणे देशी वाणाचा गहू आहे, खपली गहू, देशी मका एक आहे. असे बरेचसे जे लुप्त होत चाललेले वाण आहे त्यांचं संवर्धन करण्याचं काम सध्या आम्ही करत आहे. आणि न्यूशीडच्या मार्गदर्शनाखाली आता सध्या आमचा मानस आहे की बीज बँक तयार करायची आणि हे जे वाण लुप्त होत चाललेले आहे ते संवर्धन करून त्यांना शेतकऱ्यांना प्रोत्साहन करून त्याच्यावरती आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्यांच्या मालावर प्रोसेस करून पैसे कसे देता येतील हा आमचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे याच्यात काय न्यूट्रिशन व्हॅल्यूज वगैरे आहेत. ज्वारी हा आमचा मूळ बेस आहे आणि त्या ज्वारीवरती काय काय आपल्याला देता येईल त्याचे उपपदार्थ वगैरे त्याच्यावरती अभ्यास सध्या चालू आहे. आणि हैदराबादच्या संस्थेकडून मार्गदर्शन घेऊन आपण त्या मशिनरी वगैरे हे करणार आहे. त्याचप्रमाणे प्रोसेसिंग युनिट वगैरे याच्यावरती काम चालू. 2 वर्षांमध्ये बऱ्याचशा गोष्टी आम्ही शिकलोय, आपण शिकायला चालत आहे. त्याच्यावरती जे काय उपपदार्थ करता येतील आणि महिला बचत गटाला जोडून त्या महिलांच्या पण हाताला काम देता येईल अशा पद्धतीनं आमचं कामकाज चालू आहे. त्याचप्रमाणे एक आमच्याकडे इंद्रायणी जातीचा तांदूळ असतो, तो तांदूळ विदाउट पॉलिश म्हणजे ब्राऊन राईस त्याच्यावरती पण आमचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये कुठली न्यूट्रिशन व्हॅल्यू त्या तांदळाची कमी नव्हता तो तांदूळ आपण खायला देऊ शकतो. अशा पद्धतीने काम चालू आहे. आमचा बरेचसे काय काय उपक्रम राबवायचे आहेत आणि त्याच्यावरती आपले मालवीय सरांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याचशा गोष्टी चालतात. 2 जिल्ह्यामध्ये 5 कंपन्या आहेत. त्याच्यामध्ये ह्या सर्व कंपन्यांच्या मार्फत 5,000 शेतकऱ्यांशी आपण जोडलो गेलेलो आहे. त्या शेतकऱ्यांना बऱ्याचशा काही शासकीय स्कीम असतील, काय त्यांचे लागणारे शेतामध्ये त्यांचे इनपुट्स असतील ते कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देऊन की त्यांना असं कधी मनाला वाटून घेऊ नका की शेती ही कनिष्ठ आहे. शेती ही उच्च दर्जाची आहे आणि शेतकरी आहे तर सगळी गोष्टी आहेत. कारण सगळ्या गोष्टी ऑनलाईन मिळू शकतात पण शेतीमध्ये पिकणारं धान्य किंवा तुमची भाकरी ही ऑनलाईन मिळू शकत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात कामच करावं लागेल. त्यामुळे माझं सगळ्यांना आव्हान आहे शहरातल्या लोकांना की तुम्ही शेतकऱ्यांचा मान ठेवा, त्यांची इज्जत ठेवा आणि चांगलं विषमुक्त धान्य आम्ही तुम्हाला द्यायचा प्रयत्न. लाईक दिस व्हिडिओ देन लाईक शेअर अँड सबस्क्राईब.